तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला सगळ्यात सर्वांचं मटेरियल मिळालं असेल, ज्यांचे जे जे प्रश्न टाकलेले आहेत त्यांचं, कुणाचं मिळालं नसेल तर त्यांच्याकडनं मागून घ्या. आत्ता 51 स्टुडंट्स आहेत, मी आता स्लाइड शेअर करते. आपण बायोल्युमिनेसन्स हा टॉपिक चालू केलेला आहे. स्ट्रेंथ आपली जास्त आहे आणि इथे तरी सुद्धा गेल्या सेमिस्टरपेक्षा कंडिशन बरी म्हणायची. तुम्हाला कसली काही अडचण आली समजा तर लगेच सांगायचं. ए मृणाल आहे का? एक कोणीतरी मृणाल चव्हाण आहे गेला, मॅम. आता मी इकडे आहेस का रे? हा मृणाल चव्हाण गेला सोडून. इथं मी स्लाइड शेअर करायला लागले की जातायत निघून. काय आता मी तेच म्हणले की नाही, आमच्या जेवढा हातात आहे करणं तेवढं आम्ही सगळं करतोय. तुम्हाला अडचण काय असली तर तुम्ही सांगा म्हणून सांगितलेलं आहे ऑलरेडी. बोली पण गेली. गेल्या वेळेला आपण बघितलेलं होतं ल्युमिनस बायोल्युमिनेसन्स म्हणजे ॲबिलिटी ऑफ एनी लिव्हिंग फॉर्म टू एमिट द लाईट. आणि हे जे एमिट करणारे लाईट एमिट करणारे अनेक बॅक्टेरिया आहेत आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं अनेक अर्थवर्म, फायरफ्लाईज वगैरे हे बरेचसे आहेत की जे लाईट एमिट करतात. परंतु काही मोठे फिशेस सुद्धा लाईट एमिट करताना दिसतात. याचं कारण आहे त्यांच्याबरोबर देर इज अ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन द मायक्रो ऑर्गॅनिझम एमिटिंग द लाईट अँड द फिश. त्यामुळे इथं दोन उदाहरणं घेऊन दाखवलेली आहेत. आणि त्याच्याबरोबर हे ऑर्गॅनिझम आहेत बॅक्टेरियाचे आहेत, ते जनरली ब्लूइश ग्रीन ल्युमिनेसन्स तयार करतात. 490 nm वेवलेंथ आहे. आणि फंजाय मात्र येलो ग्रीन करतात आणि त्यांची 580 nm वेवलेंथ आहे. फंजाय मी पुढे घेतलेला आहे. इथे तुम्हाला हे बॅक्टेरियाचं ब्ल्यूइश ग्रीन ल्युमिनेसन्स दिसतंय. आता पुढचं बघूया. बोथ ऑफ देम प्रोड्यूस लाईट कंटिन्युअसली. दोघही जण कंटिन्युअसली लाईट एमिट करतात. बट नन ऑफ द हायर लिव्हिंग फॉर्म, मग कुठलाही प्राणी असेल वनस्पती असेल, हे दे आर नॉट फाउंड टू एमिट द लाईट. त्यांनी लाईट एमिट केलेल्याचं कुठेही ऐकलेलं नाही. नो एनी फ्रेश वॉटर ॲनिमल विच इज फाउंड टू एमिट द लाईट. फ्रेश वॉटर मध्ये म्हणजे तळ्यात तलावात नदीत लाईट एमिट केलेले कधी दिसून येत नाही. इवन दो दे आर व्हेरी व्हेरी सिमिलर टू लाईट एमिटिंग मराईन ॲनिमल फाउंड इन सीज. मराईन मधले म्हणजे समुद्रामध्ये त्यांच्यासारखा जरी प्राणी असेल, त्यांच्यासारखा जरी ॲनिमल असेल, तसे जरी मासे असले तरी फ्रेश वॉटरमध्ये ते कधी लाईट एमिट करताना दिसत नाहीत. हायर ॲनिमल कधीही लाईट एमिट करत नाहीत. वनस्पती कधीही लाईट एमिट करत नाहीत. फक्त हे जे आहे त्याच्यामध्ये काल तुम्हाला परवा सेंटीपोड, मिलीपोड हे सगळे आपण यांचे लिमिनस हे जे आहेत ते कुठे तुम्हाला भेटतील? द फ्टर समुद्रामध्ये फ्री लिटरमध्ये मराईनमध्ये वॉटर ओपन बॉडीज कुठल्याही तळ्यात विहिरीत ह्याच्या ठिकाणी फ्रेश ओपन वॉटर बॉडी मध्ये तुम्हाला कधी भेटत नाहीत. सॅप्रोफायटिक ल्युमिनस बॅक्टेरिया कॅन बी ऑब्झर्व. आपण कसे बघू शकतो?
हे पूर्वी ठेवलं होतं प्रॅक्टिकल, परंतु आता तेवढं मिळत नाहीत आपल्याला, हे फिशेस फ्रेश फिश लागतो तर ते ग्रो होतात, त्यामुळे आता हे प्रोजेक्टला वगैरे पण आपण देत नाही. इफ द स्वॅब इज कलेक्टेड फ्रॉम मराईन ॲनिमल. आता हा स्वॅब हा शब्द कोरोनाने फार फेमस केलाय. आपण बघितलंय नाकातून तोंडातून ते स्वॅब काढून घेतात, तसा स्टराईल स्वॅब आपण घेतला आणि मराईन ॲनिमल जे आहे समुद्रामधला जो मासा आहे त्याच्यावर ते स्वॅब जर रब केला अँड देन इट इज डीप इन अ स्पेशल मिडियम विथ द सी वॉटर बेस. समुद्राचा वॉटरचा बेस तयार करून मिडियम तयार करावं लागतं. समुद्राच्या बेस शिवाय हे ऑर्गॅनिझम वाढू शकत नाही. म्हणून समुद्राच्या पाण्याचं जे कॉम्पोजिशन असतं त्या कॉम्पोजिशनचं सी वॉटर बेसचं मिडियम बनवलं जाते. अँड द फ्लास्क ऑर द प्लेट इज इन्क्युबेटेड अँड देन दॅट मिडियम इट शोज दिस ल्युमिनस बॅक्टेरिया, ते ग्रो देअर अँड यू विल ऑब्झर्व द ल्युमिनस प्रॉपर्टी इन डायरेक्ट. तुम्ही जर ती प्लेट हॅलो हॅलो मॅम सॉरी डिस्टर्ब करतो, खरं स्लाइड दिसत नाही. दिसे ना? हा आता दिसते. नाही दिसत मॅम. बरोबर ठीक आहे. आता दिसते का सांगा? हा मॅम दिसते आता. बरं झालं सांगितलं. कुणी सांगितलं? कनेक्शन माझं हे झालेलं होत. ओके ओके. तर आपण मराईन ॲनिमल मधनं स्वॅप काढून घेतला, स्पेशल मिडियम मध्ये टाकला आणि तो फ्लास्क तुम्हाला मी पुढे एक चित्र घेतलेली आहेत. डार्क मध्ये तो फ्लास्क किंवा प्लेट आपण नेऊन बघितली, एरवी तुम्हाला उजेडात की काही ल्युमिनस दिसणार नाहीये, पण डार्क मध्ये गेलात तर तुम्हाला त्यातनं लाईट एमिट झालेला दिसेल. दुसरं तुम्हाला बघू शकता, फ्रेशली कलेक्टेड फिशेस इफ दे आर अलाउड टू स्टे फॉर लॉंगर टाइम ऍट द कंडिशन सुटेबल फॉर बॅक्टेरियल ग्रोथ. तुम्ही समुद्रामध्ये मासे पकडून आणलेत, फ्रीज मध्ये ठेवायचे नाहीत आपल्याला, त्यांच्यामध्ये बॅक्टेरियाचे ग्रोथ होईल अशा एन्व्हायरमेंट मध्ये जर ते काही दिवस ठेवले, देन सच ॲनिमल्स ऑल्सो स्टार्ट टू ग्लो बिकॉज ऑफ द बॅक्टेरियल ग्रोथ. त्यांच्या असोसिएशन मध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या ग्रोथमुळे ते मासे सुद्धा आपल्याला ग्लो झालेले दिसतात. Stored meat and salted hams, they are reported to glow because of association of the luminous bacterial growth. म्हणजे समुद्रातले जे प्राणी आहेत त्यांचं मांस जर काढून ठेवलेलं असेल, हॅम्स असतील म्हणजे मांडी यासारखा जो पार्ट आहे ते जर ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया ग्रो झालेले दिसतात आणि तिथे सुद्धा ल्युमिनस प्रॉपर्टी दिसून येते. काही काही वेळेला रेअर वेळेला दे आर फाउंड इन द ह्युमन वुंड्स. काही काही ह्युमन वुंड्स मध्ये अशी चित्र आहेत, मला आता सापडलं नाही पण पुस्तकात एका आहे, मी तुम्हाला कधी कॉलेज ओपन झालं तर मी दाखवीन ते मला. द ल्युमिनस फंजाय आर ऑल्सो फाउंड टू बी ग्रोन ऑन द रोटन लॉग्स ऑफ वुड्स. आपण असं बघितलेलं आहे, जुनी जी घराची दारं होती त्या सगळ्या जुन्या घराच्या दारांमध्ये लाकडाचा वापर जास्तीत जास्त. आता माझ्या घरात समोर मला दिसत आहे त्या खिडक्याला सगळं लोखंड वापरलंय, पण पूर्वीच्या काळी दाराच्या चौकटीपासून खिडकीची चौकटी सगळी लाकडी असायची, दारं सगळी लाकडी असायची. मग असे हे वुडन जे आहेत लॉग्स जे आहेत
म्हणजे मोठ्या मोठ्या लाकडाच्या फळ्या ज्या असतात त्या पावसात पाण्यात कुजले, रॉटन म्हणजे कुजणे, तर त्याच्यावर दे फाउंड द ग्लोईंग ब्रिलियंटली. हे जे इथे चित्र दाखवलेलं आहे हे फंगसचं चित्र आहे, मग असे तुम्हाला मी म्हणलं. द मोस्ट कॉमन ल्युमिनस फंजाय इज द पॅनस टिप्टिकस, एमसीक्यू ला विचारतात. हा बघा इथे हा, म्हणून मगाशी मी सांगितलं तुम्हाला की जो येलोइश ग्रीन फंजाय आहे ते येलोइश ग्रीन देतात आणि बॅक्टेरिया आहेत ते ब्लुइश ग्रीन. मग दोन्ही प्रकारचे लाईट ते एमिट करू शकतात. हे फंगस आहे पॅनस टिप्टिकस. आणि इथं तुम्हाला आता जरा छोटे झाले चित्र, हे सगळे लाकडाचे ओणके आहेत कुजणारे आणि त्याच्यावर हे फंगस वाढलेला आहे पॅनस टिप्टिकस, आणि त्याच्यामुळे ते ग्लो व्हायला लागले बिकॉज इट इज अ ल्युमिनस फंजाय. आता आपल्याला ल्युमिनस बॅक्टेरिया बद्दल माहिती घ्यायची. बिफोर द इलेक्ट्रिकल रेफ्रिजरेटर केम इन टू जनरल यूज, आता जवळजवळ 99% लोकांच्या घरामध्ये रेफ्रिजरेटर हा आलेला आहे, वापरात आलेला आहे. पण एक 20-25 वर्षापूर्वीपर्यंत हा कॉमन नव्हता, प्रत्येकाच्या घरात फ्रीज असेल असं सांगता येत नव्हतं. अशी जेव्हा वेळ होती, देअर वेर ऑफन रिपोर्ट्स इन द न्यूज पेपर अबाउट द मिस्टेरी मीट, म्हणजे काहीतरी जादूटोना झालाय, भूताटकी आहे, यांच्या घरामध्ये भूताटकी झालीय आणि त्यांनी ठेवलेल्या मीट मधून लाईट एमिट व्हायला लागलेला आहे, अशा पेपरमध्ये बातम्या यायच्या पूर्वीच्या काळी. कारण स्टोअर्ड जे मीठ होतं दे मे कंटेन द ल्युमिनस बॅक्टेरिया अँड वेन इट दे अलाव टू ग्रो सच बॅक्टेरिया दे विल स्टार्ट टू एमिट द लाईट. आणि त्यामुळे त्या स्टोअर केलेल्या मीठ मधून लाईट बाहेर पडला म्हणजे त्या एक्स व्यक्तीच्या घरामध्ये जादूटोणा झालेला आहे, भूताटकी झालेली आहे, आणि त्यामुळे पेपरमध्ये अशा बातम्या यायच्या की मिस्टेरी मीठ, की काहीतरी भूताटकी असलेलं मीठ त्याच्या घरात आहे. But later on it was found that the light emission is because of presence of luminous bacteria. मासे जेव्हा पेपर मध्ये यायला लागला तेव्हा मायक्रोबायोलॉजिस्ट सर्व सायंटिस्टनी मिळून काय केलं की ते का चकाकतंय, त्याच्यामधून लाईट का बाहेर येतो याचा शोध जेव्हा घेतला तेव्हा असं लक्षात आलं दे पजेस अ ल्युमिनस बॅक्टेरिया. Now recently the bacteria they are classified in the 9th edition of the Burgess manual of systematic bacteriology and they are placed in volume 1st section 5. हे जे आहेत बॅक्टेरिया जे त्या वेळेला लोकांना वाटले त्याचा सिस्टमॅटिक अभ्यास केला गेला आणि त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं गेलं आणि आता रिसेंटली जेव्हा हे क्लासिफिकेशन बर्गीज मॅन्युअल, ही बर्गीज मॅन्युअल बद्दल तुम्हाला कधी कुणी सांगितलंय का नाही मला माहित नाही. मायक्रोबायोलॉजीचा हा आपलं म्हणजे हिंदू लोकांचा आपण गीता म्हणा किंवा हे जे आहे तसा ग्रंथ आहे आणि हा बेस आहे की जो बेस वापरून आपण कुठलेही बॅक्टेरिया, तुम्हाला समजा ऑर्गॅनिझम मिळाले ग्रॅम पॉझिटिव्ह रॉड तर ओळखणार कसे तुम्ही, तर ते ओळखून काढण्यासाठी बर्गी नावाच्या सायंटिस्टनी अनेक बॅक्टेरियांचे शोध लावले आणि त्यांनी स्वतःने लावले नाही, त्यांनी आयडेंटिफिकेशन केलं त्यांचं आणि त्याचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि ह्या सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन केलेल्या असे अनेक व्हॉल्युम्स आहेत आणि त्याच्यात अनेक सेक्शन्स आहेत, तर त्यातला एक व्हॉल्युम त्या व्हॉल्युम फर्स्ट मध्ये सेक्शन 5 मध्ये हे ल्युमिनस बॅक्टेरिया ठेवलेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे बर्गीज मॅन्युअल ऑफ सिस्टमॅटिक बॅक्टेरियोलॉजी. आपल्या लायब्ररीमध्ये पुस्तक आहे, कधी परत कॉलेजमध्ये आपण गेलो तर मला सांगा, मी तुम्हाला आणून दाखवीन. मग आता समजा ग्रॅम पॉझिटिव्ह रॉड्स असेल तर त्या ग्रॅम पॉझिटिव्ह रॉड असा एक सेक्शन येईल, त्या ग्रॅम पॉझिटिव्ह रॉड मध्ये काही एरोबिक असतील काही अनएरोबिक असतील, एरोबिक असेल तर बॅसिलस असेल, बॅसिलस असेल तर बॅसिलस सटिलिस सिरस असे अनेक प्रकार असतील. मग त्यांच्यामध्ये कसं ओळखायचं एकमेकांना, डिफरन्सिएशन करायचं कसं आपण, त्यासाठी गाईडलाईन देणार हे ग्रंथ आहे.
की जो ग्रंथावर आपण सगळी मायक्रोबायोलॉजी बेस झालेली आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे बर्गीज मॅन्युअल ऑफ सिस्टमॅटिक बॅक्टेरियोलॉजी. त्याच्यामधल्या व्हॉल्युम फर्स्ट सेक्शन 5 मध्ये हे बॅक्टेरिया स्टोरी, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळू शकेल. ल्युमिनस बॅक्टेरिया आर ऑफ फॉलोइंग डिफरंट जेनेरा, चार वेगवेगळ्या जेनेराचे हे ऑर्गॅनिझम्स आहेत. विब्रियो, आपला नेहमीचा जो विब्रियो आहे त्याच पद्धतीचा आहे, पण आपल्याकडे जो पॅथोजेनिक आहे तो विब्रियो कॉलरी आहे. आणि हे विब्रियो फोटोबॅक्टेरियम अल्टरोमोनास झेनोरॅबडस अँड फोटोरॅबडस. तर रॅबडस जे आहेत ते जनरली हे चार प्रकारचे, त्याचे काहीचे जेनेरा स्पेसिस यांचे आडिडे, मेजॉरिटी मेनली दे आर फोटोबॅक्टेरियम फॉस्फोरियम फोटोबेरियम विब्रियो फिशेरी आणि वो हार्वेई. तर मला नेटवर हिरो फिशेरी ह्यांनी कशा पद्धती आहेत, स्लेंडर रॉड. त्यानंतर हे बघा, फोटोबॅक ग्रोथ घेतली तर ही ह्या पद्धतीने दिसते, आणि तीच ब्रॉथ मध्ये तुम्ही बघितली तर ह्या पद्धतीने ती आपल्याला ग्रोथ दिसती. हे आपण गेल्या वर्षी ही प्लेट दिसतीये का बघा, ही खाली बॅक्टेरियलची म्हणजे न्यूट्रिएंट याची प्लेट आहे, त्याच्यावर हा बॅक्टेरिया ग्रो केलेला आहे. आपण गेल्या वर्षी एक स्पर्धा घेतलेली होती, तुम्हाला आठवते का बघा, आगार आर्ट, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं करता येऊ शकतं ओनली इफ यू गेट द ल्युमिनस बॅक्टेरिया आणि इट शुड बी केप्ट इन डार्क. तुम्ही जर उजेडात ची प्लेट ठेवली आहे तर तुम्हाला त्यासाठी मुद्दाम हे चित्र मी घेतले. हा अल्टरोमोनास हा ऑर्गॅनिझम आहे, त्याची तुम्हाला प्लेटवर नेहमीच्या प्रमाणे स्टॅफ असल्यासारखी ग्रोथ दिसते. त्याच प्लेट डार्क मध्ये नेल्या की बघा कशा दिसत आहेत, त्याच प्लेट डार्क मध्ये अंधारात तुम्ही नेऊन बघितल्या तर त्या तुम्हाला अशा चमकलेल्या दिसतील. एरवी तुम्ही नेहमीची जी प्लेट आपल्या रूम टेम्परेचरला आपल्या टेबलवर ठेवलेली असेल तर ती तुम्हाला अशीच दिसणार आहे, ती काही लाईट एमिट करणार नाहीये. आपल्या घरी सुद्धा घड्याळा पूर्वी असायची रेडियमचं, दिवसा आपण त्या घड्याळाकडे बघितलं तर कळणार पण नाही, पण रात्री जर तुम्ही त्या घड्याळाकडे बघितलं तर ते असं चमकलेलं दिसायचं तसं आहे. आणि हा एक वेगळा ऑर्गॅनिझमची मला बरीचशी माहिती मिळाली, झेनोरॅबडस निमॅटोफिलस. हा ऑर्गॅनिझम मातीत आहे आणि तो काय करतो, निमॅटोड्स जे आहेत त्यांच्या बरोबर तो असोसिएशन करतो, त्याच्या शरीरात जातो आणि त्या इन्सेक्टची जर डेथ झाली तिथनं तर तो बाहेर येतो, परत त्याची स्वतःची ग्रोथ होते, तसंच तो परत हुडकायला लागतो त्याच्या शरीरामध्ये हा जातो. पण हा ल्युमिनस आहे हे तुम्हाला असा कळणार नाही. बघा तीच लार्वी इथे आहे, ही चमकती अंधारात जर ठेवून आपण तो बघितला इन्सेक्ट म्हणजे निमॅटोड तर तो चमकताना दिसतो. इट इज बिकॉज ऑफ म्हणजे ते स्वतः काही ल्युमिनस नाहीये, बट ऑर्गॅनिझम द बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इनसाइड देअर बॉडी दे आर ल्युमिनस अँड देअर फोर दे स्टार्ट टू ग्लो. त्यामुळे ही दोन चित्र घेतलेली आहेत, झेनोरॅबडस निमॅटोफिलस असं त्याचं नाव आहे. हा पण एक छोटा निमॅटोड घेतलेला आहे हातात, त्याच्या तो पण ग्लो होतोय, तसंच हा सुद्धा इथे ग्लो होतोय. दीज आर द डिफरंट पिक्चर्स. मला जी काही नेटवर एरवी वर्गात शिकवताना हे मी सगळं नुसतं वर्णन करून सांगितलं असतो, असं होतं प्लेट अशी ग्लो होते. पण एक गुड लक असं आहे की आपल्याला हे ऑनलाईनमुळे किंवा कदाचित तुम्हाला पीपीटी दाखवता आली असते क्लासरूममध्ये तरी हे जमलं असतं, पण आता ऑनलाईन असल्यामुळे मला खूपशी चित्र नेटवरनं तुम्हाला इव्हन तुम्ही वर्षभर पण बघितलं असेल खूपशा नेटवरच्या आपल्याला हे घेता आलं, म्हणजे वाईटातून चांगलं जे आहे ते ह्या पद्धतीने, नाहीतर आम्ही वर्गात नुसतं वर्णन करून सांगितलं असतं, परंतु इथे तुम्हाला डोळ्याने ते बघायला मिळालं. नो ऑल द ल्युमिनस बॅक्टेरिया दे आर ग्रॅम निगेटिव्ह शॉर्ट थिक रॉड अरेंज सिंगल ऑर इन पेअर ऑर इन शॉर्ट चेन. हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत हे सगळे ग्रॅम निगेटिव्ह शॉर्ट रॉड्स आहेत. मोस्ट ऑफ देम आर मोटाईल विथ पोलर फ्लॅजेला. हे सगळे मोटाईल आहेत विथ दे आर हॅव्हिंग अ सिंगल पोलर फ्लॅजेलम. दे आर केमो ऑर्गॅनोट्रॉफिक, वेगळं काही नाही आहे. जसे आपले नॉर्मल एरवीचे बॅक्टेरिया आहेत
इकोलाय सिडोमोनास त्यांसारखाच आहे केमो ऑर्गेनोट्रॉफिक. त्याला ग्लुकोज लॅक्टोज असलं खायला आवडतं, त्याच्यापासून तो एनर्जी मिळवू शकतो. केमिकल कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲज अ कार्बन अँड एनर्जी सोर्स तो वापरू शकतो. इट इज एबल टू स्टोअर द लिपिड ग्रॅन्युअल्स. लिपिड ग्रॅन्युअल तो स्टोअर करू शकतो. दे कॅन बी कल्टिवेटेड इन अनेरोबिक कंडिशन. असं नाही की त्यांना ऑक्सिजन लागतोच, अनेरोबिकली पण ग्रो होऊ शकतात. बट कांट ग्लो, बट ल्युमिनस प्रॉपर्टी ऑक्सिजन इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. इट कॅन ग्रो बट कांट ग्लो. त्यांना ग्लो होता येत नाही, ग्रो होता येईल अनेरोबिकली, कारण आपल्याला मेकॅनिझम बघायचं आहे. त्यांना ल्युमिनेसन्ससाठी ऑक्सिजन अत्यंत गरजेचा असतो. हायर सोडियम कॉन्सन्ट्रेशन इज निडेड. त्यांना हाय सोडियम कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल हे तुम्हाला फ्रेश वॉटरमध्ये मिळत नाहीत. आपल्याला माहिती आहे समुद्रात मिठाचं प्रमाण खूप आहे, NaCl चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि तिथं त्यांना वाढायची सवय आहे. त्यामुळे हाय सोडियम कॉन्सन्ट्रेशन असलेलं मीडियम आपल्याला तयार करावं लागतं, स्पेशल मीडिया विथ सी वॉटर बेस. आणि तरच ते ग्रो होऊ शकतात, अन्यथा ते ग्रो होऊ शकत नाहीत. नाउ ऑप्टिमम टेम्परेचर इज 15 to 20 degrees Celsius आणि इन्क्युबेशन पिरियड आपल्या नेहमीप्रमाणे केमोऑर्गेनोट्रॉफिक असल्यामुळे 12 to 36 तासात त्यांची ग्रोथ येते. आता आपल्याला बघायचंय फंक्शन्स और युजेस ऑफ बायोल्युमिनेसन्स. म्हणजे तुम्ही असं बघितलंय की अनेक प्राण्यांच्या मध्ये हे त्यांनी ल्युमिनस बॅक्टेरियांना स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे. ल्युमिनस बॅक्टेरिया त्यांनी स्वतःच्या शरीरावर ग्रो होऊ दिले. जसं आपण म्हणतो की आपल्या शरीरावर हे स्टॅफिलोकोकस ऑरियस ऑर्गॅनिझम भरपूर प्रमाणात आहे. हा आपला कमेन्स सेल आहे. तुमच्या आमच्या इंटेस्टाईनमध्ये इकोलाय हा कमेन्स सेल आहे. तसे हे ऑर्गॅनिझम ल्युमिनस बॅक्टेरिया त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीवर ते ठेवून घेतलेले आहेत, त्यांना अलाव केलेलं आहे ग्रोथला. मग का बरं केलं असेल, त्याचा काय उपयोग होतो त्यांना, ते आपल्याला बघायचंय. फंक्शन्स और युजेस ऑफ बायोल्युमिनेसन्स. आपल्या शरीरावर हा स्टॅफिलोकोकस ऑरियस असल्यामुळे इतर कोणाचा सहक उपयोग बघितलेले आहेत. तसा आपल्या ज्या कमेंट सेल्स आहेत दे आर व्हेरी व्हेरी युजफुल. मग हे जे आहेत बायोल्युमिनेसन्सचे त्याचे यूज बघूया. पहिला यूज आहे ऍज अ डिफेन्स मेकॅनिझम ऍट द नाईट टाइम. दिवसा हे ल्युमिनस तुम्हाला दिसणार नाहीत, पण रात्रीच्या वेळेला ते जे आहेत त्याला डिफेन्स प्रोटेक्शन त्यांना म्हणजे नेचर मध्ये एक्झिस्टन्स होण्यासाठी त्यांना इतर कुणापासून धोका होऊ नये, त्यामुळे डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणून ते वापरतात. त्यासाठी दोन लॉजिक दिलेली आहेत. पहिलं, दे डिस्ट्रॅक्ट द प्रायमरी प्रेडेटर्स. ते लाईट एमिट करतील आणि त्यांना खाणारे जर एखादा प्राणी येईल, समजा छोटा मासा आहे त्याला खायला मोठा मासा आला कुणी आलं, तर त्यांना ते डिस्ट्रॅक्ट करतात. लाईट एमिट करून त्यांना डिस्टर्ब करून टाकतात. डिस्ट्रॅक्ट म्हणजे त्यांचं हे घालवतात. किंवा मेक द प्रायमरी प्रेडेटर व्हिजिबल टू लार्जर सेकंडरी प्रेडेटर. म्हणजे समजा एक्स हा लाईट एमिटिंग एक छोटा प्राणी आहे, त्याला खाण्यासाठी एक प्रायमरी प्रेडेटर छोटासा प्रेडेटर आला, तर तो लार्जर सेकंडरी प्रेडेटरला दाखवून द्यायचं आणि स्वतःचं प्रोटेक्शन. म्हणजे आपण ढाल कशी पुढे घेतो तशी ढाल म्हणून ते वापरतात. त्यांना द लार्जर सेकंडरी प्रेडेटर विल कॅच द प्रायमरी प्रेडेटर अँड दॅट ल्युमिनस फिश ऑर ॲनिमल विल एस्केप फ्रॉम द एनिमी. हे स्वतः त्या एनिमी पासून सुटका करून जातील बाय फोकसिंग. म्हणजे त्याच्यावर लाईट पाडतील आणि माझ्यापेक्षा मोठा हा प्रेडेटर आहे त्याला खा आणि त्याची झाले की तो निघून जाईल. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे डायनोफ्लॅजेलेट्स हॅव अ कार्कॅडियन रिदम ऑफ बायोल्युमिनेसन्स. एक ताल आहे त्यांच्याकडे, एक असा आपण काय म्हणतो रिदम असतो गाण्याला वगैरे, तसा ते आहे. दे ट्रिगर द लाईट फ्लॅश वेन दे आर मेकॅनिकली डिस्टर्ब. ते काय करतात, फार मोठा जर एखादा डिस्टर्बन्स त्यांच्याकडे आला, वेव आली
मोशन ऑफ द फिश नियर बाय तर ते लाईट एकदम फ्लॅश करतात आणि त्यामुळे इतर एनिमींपासून स्वतःला त्यांना डिफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणून ते स्वतःला प्रोटेक्शन करून घेऊ शकतात. द बायोल्युमिनेसन्स अँड दे बायोल्युमिन्स द प्रोड्यूस द ब्युटिफुल डिस्प्लेज ड्युरिंग द रेड टाईड अँड ब्लूम्स. ते तुम्ही फोटो मी घेतला नाही खरं तर पुढच्या लेक्चरच्या वेळेला घेईन. असे समुद्राचे अख्खे किनाऱ्याच्या किनारे ल्युमिनस झालेले दिसतात. मग हे अशा वेळेला ते स्वतःला प्रोटेक्शन साठी डिफेन्सिव्ह मेकॅनिझम साठी ते ल्युमिनस बॅक्टेरिया त्यांच्या शरीरावर घेतात. कॅमोफ्लॅगी ऍट द मिड ओशन डेप्थ वेअर लाईट इज स्टील अवेलेबल अप 90% ऑफ ॲनिमल इन मेझोफ्लॅजिक झोन. मेझोफ्लॅजिक झोन म्हणजे 200 ते 1000 मीटर समुद्रापासून 200 ते 1000 मीटर डेप पर्यंत फीड्स बिकॉज ऑफ द सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ द ल्युमिनस बॅक्टेरिया डे लाईट. ते काय करतात त्या एन्व्हायरमेंटल लाईट बरोबर मॅच करून घेतात स्वतःला. त्या डेप्थ पर्यंत समुद्राचा लाईट पोहोचेल असं नाही परंतु त्यांना ते स्वतः ल्युमिनसन्स बॅक्टेरिया तयार करतील आणि त्यामुळे त्यांना स्वतःला बाहेरच्या एन्व्हायरमेंट बरोबर मॅच करून घेतील. अजून पुढे त्याच्यात दिलेलं आहे अँड म्हणजे आपण तिथे आहोत. समजा जर अंधार झालेला आहे तर तो फिश आहे पटकन दिसून येईल पण ती सेम लाईट तयार करून घेतात. डिफेन्स मेकॅनिझम डे टाइम. ते डे टाइम मध्ये कसा मगच आपण बघितले दोन्ही ते नाईट टाइम मध्ये होते आणि आता डे टाइम. सम ॲनिमल बायोल्युमिनेसन्स ब्ल्यू ऑन देअर अंडर बेलीज. द कलर ब्लेंड्स विथ द ब्ल्यू कलर ऑफ द सर्फेस वॉटर अँड मेक्स देम सॉरी मास्क देम फ्रॉम द प्रेडेटर लर्किंग बिलो. म्हणजे काय आता नीट लक्ष द्या. आता ही समुद्राचा हा सर्फेस असं इमॅजिन करा. इथनं दिवसा हा लाईट येणार आहे. आता आपण एखाद्या दिव्याखाली बसलोय असं इमॅजिन करा. तर दिव्याखाली जेव्हा असू तेव्हा आपली सावली पडणार खाली. कळतंय? नीट लक्ष दिलं तर हा डिफेन्सिव्ह मेकॅनिझम तुम्हाला कळेल. एक बल्ब वर लावलेला आहे आणि कुठलाही प्राणी असू दे पक्षी असू देत किंवा काय असेल. आता उन्हात सुद्धा वर सूर्य जेव्हा तळपत असेल तेव्हाच त्याची खाली सावली झाडाची दिसेल घराची दिसेल उडणाऱ्या पक्षाची दिसेल. अंधारात ती आपल्याला दिसणार नाहीये. आणि आता ह्यावर समुद्र आहे. समुद्राचा हा सरफेस आहे वरनं लाईट आहे आणि हा खाली फिश आहे. आता हा इमॅजिन करा हा फिश आहे. त्याच्या बेलीच्या रिजन मध्ये तो लाईट एमिट करेल खाली. म्हणजे हा मासा आहे हा त्यांना दिसू नये एखाद्या एनिमी पासून त्याचं प्रोटेक्शन व्हावं तर तो काय करतो वरून येणाऱ्या लाईटच्या खाली तो तिथे आहे आणि त्याच्याही खाली तो लाईट तयार करेल ल्युमिनस करेल आणि त्यामुळे तो स्वतः त्या कुठल्याही प्रेडेटर पासून त्याला स्वतःला म्हणजे तो दिसूनच येणार नाही. जसा वरनं लाईट आलाय तसाच हा खालचा लाईट एक पाडेल आणि तो आहे असं कुणाला मास करेल स्वतःला फ्रॉम द प्रेडेटर लर्किंग बिलो. खाली येणाऱ्या प्रेडेटर जे असतील खालून त्याला खायला जर आले एखादे तर त्यांनी एमिट केलेल्या लाईटमुळे तो असणारा प्राणी हा मास्किंग व्हील त्याचं तो वरून एक लाईट त्याच्या खाली हा प्राणी त्याने म्हणजे फिश आहे तो लाईट एमिट करतोय त्यामुळे इथे म्हणजे तो वरनं काही नाहीच आहे असं भासेल त्यांना आणि गेट एस्केप फ्रॉम द एनिमी. रिपल्शन ऑफ द प्रिडेटर हा एक त्यांचा अजून एक मेकॅनिझम आहे. ही चित्र किंवा कधी कधी तुम्ही जर ह्याचे हे बघितले रिटन स्क्वीड्स अँड श्रिम्स गिव्ह आउट द बायोलूम बॅक्टेरियल स्लरी लाईक स्मोक दॅट रिपेल्स द प्रिडेटर. असं मोठ्या तोंडातून एकदम असं फवारा काढतात बाहेर.
ल्युमिनस बॅक्टेरिया आणि ते लाईटचा असा मोठा फवारा आला की प्रिडेटर्स त्यांना घाबरून निघून जातील, बाजूला पडतील. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ डिफेन्स. नंतर टेरेस्ट्रियल मध्ये, आता हे आपण समुद्रातले बघितले, डिफेन्स मेकॅनिझम इन टेरेस्ट्रियल. फायर फ्लाईज, सेंटीपोड, मिलीपोड्स, वॉर्म्स वॉर्निंग पोटेन्शियल प्रेडेटर्स दॅट दे आर डू नॉट टेस्ट प्लेझंट. तर हे हे जे आहेत, म्हणजे एखादा टेरेस्ट्रियल त्यांना प्रेडेटर त्यांच्याकडे आला तर ते लाईट एमिट करून असं भासवतील त्यांना की चवीला मी काही चांगला नाहीये, मला काही खाऊ नको. द टेस्ट इज नॉट प्लेझंट. दे वॉर्न द प्रेडेटर, पोटेन्शियल प्रेडेटरला, फायर फ्लाईज म्हणा किंवा सेंटीपोड्स म्हणा, मिलीपोड्स म्हणा, ते त्यांना वॉर्निंग देतील, वी आर ल्युमिनस अँड वी आर नॉट हॅव्हिंग द गुड टेस्ट, प्लीज फॉरगिव्ह अस, असं टाईप मध्ये डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आहे त्याचं. प्रोक्युअर फूड्स, कुकी कटर शार्क हा जो आहे, अनडरेबली बायोल्युमिनेसन्स एक्सेप्ट अ पॅच ऑफ स्किन नियर द थ्रोट अँड अपियर्स लाईक अ स्मॉल फिश अँड अट्रॅक्ट द लार्ज प्रेडेटर्स. आता हे काय करणार आहे, त्यांना फूड आपल्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचंय. म्हणजे आता मी तुम्हाला एक खालचं वाक्य जर तुम्ही आधी वापरलं वाचलं तर तुम्हाला जास्त मी म्हणते ते कळेल. सम प्रेडेटर ल्युअर द प्रे बाय मिमिकिंग देअर सिग्नल्स. म्हणजे आपल्याला समजा आपल्या घरात उंदीर खूप झालेत, तर उंदीर झालेले खूप आहेत आपल्याकडे, तर आपण काय करतो, ते तुम्हाला जाळ्या किंवा असे माहीत असतील ट्रॅप लावतो आणि त्याच्यामध्ये एखादी घरात केलेली भजी वगैरे ठेवतो, मग तो उंदीर त्या भजीकडे अट्रॅक्ट होईल आणि त्याबरोबर तो त्या जाळ्यात अडकू शकतो. किंवा आपण बघितलं की बिबट्या ह्या गावात आलाय आणि सापळे लावलेले आहेत, मग नुसते सापळे लावले तर तो बिबट्या काही त्या दिशेने येणार नाही, पण त्याच्यात एखादा तुम्ही ससा, एखादी गाय, एखादा प्राणी ठेवला तर आपण जसं गाजर दाखवतो म्हणतो तसं ते अट्रॅक्ट करण्यासाठी तिथे लावलं जातं. तसा हा जो कुकी कटर शार्क आहे तो काय करतो, त्याच्या थ्रोट रिजन मध्ये स्मॉल फिश असल्यासारखं भासवतो आणि अट्रॅक्ट द लार्ज प्रेडेटर, आणि त्या काहीतरी चमकतंय म्हणून एखादा प्रेडेटर त्या दिशेला येईल आणि तो लगेच त्याला गिळून टाकेल. म्हणजे अट्रॅक्ट द प्रे यासाठी हे वापरलं जात. अनदर एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ब्लॅक ड्रॅगन फिश. इट हॅज अ टू डिफरंट बायोल्युमिनेसन्स ऑर्गन, वन प्रोड्यूस ब्ल्यू ग्रीन लाईट अँड अदर अंडर द आईज प्रोड्यूस लॉंग IR, that is red light. Now IR light or red light are invisible to most of the deep sea animal. तो स्वतःला सोडून तो त्याला ते लाईट दुसऱ्या कुणाला दिसत नाही. Thus it can see its prey without alerting them. हा हे कळलं का बघा, ब्लॅक ड्रॅगन फिश. तुम्ही हे जे प्राणी आहेत हे नेटवर टाकून बघू शकता, मला इथे शेजारी ते ठेवता आले नाही चित्र त्यांची. ब्लॅक ड्रॅगन फिश नावाचा फिश आहे, त्याच्याकडे दोन लाईट ऑर्गन आहेत, एक ब्ल्यूश ग्रीन लाईट प्रोड्यूस करतो आणि दुसरा जो आहे तो डोळ्याच्या खाली आहे आणि तो काय करतो, रेड लाईट. आणि तो जो रेड लाईट आहे तो सोडून बाकी कुणाला दिसत नाहीये, बाकी कुणाला तो लाईट दिसणार नाही आणि त्यामुळे तो आपण काय म्हणू शकतो, सर्च लाईट वापरल्यासारखा तो ती लाईट मारतो आणि त्याला त्याचा प्रे दिसतो की तो कॅच करू शकतो. इतर कुणाला तो दिसणार नाही लाईट, पण त्याला स्वतःला तो लाईट दिसेल आणि तिथे एखादा त्याच्यासाठी आलेलं खाद्य असेल, त्याच्यासाठी आलेला एखादा छोटा मासा, एखादा समुद्रातला प्राणी त्याला दिसला की तो त्याला गिळंकृत करेल, कॅप्चर करेल, असा तो मेकॅनिझम आहे. अट्रॅक्टिंग अँड सिग्नलिंग द पोटेन्शियल मेट्स, हे मेटिंग पिरियड साठी लाईफ पार्टनर जे आहे त्याला अट्रॅक्ट करण्याचं मार्ग म्हणून वापरला जातो. बाय व्हेरिंग देअर लाईट आउटपुट, ते मेटिंग पिरियड ज्या वेळेला असेल मेल फिमेल त्यामधला, ते त्यांचा व्हेरिंग लेन्थचं लाईट आउटपुट करू शकतील. फॉर एक्झाम्पल फायर फ्लाईज
अँड डीप सी अँगर फिश, हे काय अँगलर फिश, ते काय करतात वेगवेगळ्या वेवलेंचे लाईट आउटपुट म्हणजे बाहेर से करतात, आणि त्यामुळे त्याचा लाईफ पार्टनर त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकेल. सिग्नलिंग बाय लाईट टू हेल्प ऑर चूज अ कम्पॅटेबल मेट, त्याला त्याच्या कम्पॅटेबल मेटला त्याला सिग्नलिंग देण्यासाठी जो ते वापरत असतो. इंटेन्सी ऑर फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नल हेल्प द डिस्टर्ब द हेल्थ ऑफ द मेट, म्हणजे जेवढी पॉवरफुल मेटमध्ये पार्टनर मिळेल असं ते जास्त स्ट्रॉंगर लाईट फोकस केला की त्याची जी लाईफ, त्याचा जे लाईफ पार्टनर असेल मे बी मेल ऑर फिमेल, त्याला हा कळतो की दिस इज द स्ट्रॉंगर पार्टनर आहे आणि इट विल गेट अट्रॅक्ट. त्यामुळे इव्होल्युशनरी ॲडव्हान्टेज म्हणजे सर्व्हायवल द फिटेस्ट, मग आपल्याला आपल्याकडे जर अट्रॅक्ट करून घ्यायचं असेल तर ते जास्त इंटेन्सिटीचा लाईट, जास्त फ्रिक्वेन्सीचे सिग्नल देतील. आणि समजा इतर एक 10 त्यांची तिथे मेटिंग पार्टनर आहेत पण त्यापेक्षा जास्त याची इंटेन्सिटी किंवा फ्रिक्वेन्सी असेल, देन इमिजिएटली द पार्टनर विल गेट अट्रॅक्टेड टू देम. फॉर एक्झाम्पल फायर फ्लाईज, द लाईट प्रोडक्शन मे बी कंटिन्युअस ग्लो अँड सर्टन फ्रिक्वेन्सी ऑर फ्लॅशेस or a sequence of repeated flashes that can alternate in frequency, ते किंवा त्यांच्यामधली वेवलेन बदलतील, फ्लॅश पडतील आणि मग जेणेकरून ते पार्टनरला अट्रॅक्ट करून टाकतील. कम्युनिकेशन बिटवीन बॅक्टेरियांमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी बॅक्टेरियल लक्स ओपेरॉन कंट्रोल द बायोल्युमिनेसन्स. In many luminescent bacteria, it is turned on only when the bacteria in high cell densities. आता हा मुद्दा तुम्हाला आता एवढा समजणार नाही. कोरम सेन्सिंग गेल्या वर्षी तुम्हाला होतं का नाही मला आठवत नाही. म्हणजे एकीचं बळ म्हणतात हे. एकटा दुखता घेऊन काही लाईट मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकणार नाही. एकच बॅक्टेरिया, एकच कॉलनी आहे तर त्याची ल्युमिनेसन्स प्रॉपर्टी एवढी दिसत नाही. जेव्हा अनेक जण एकत्र येतात, ह्याचं थोडंसं मी पुढे घेतलेलं आहे ते आपण त्यावेळेला बघूया. तर हे कोरम सेन्सिंग आहे, म्हणजे कोरम फुल झाला की मग ते लाईट एमिट करू शकतात. आणि हे ते करण्यासाठी ते एकमेकांना ते म्हणजे त्यांची लँग्वेज आहे ती, एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतात. विब्रिओ अँड फोटो मायक्रोबियम मेनली फाउंड इन सी वॉटर इन सिम्बायोटिक असोसिएशन विथ फिशेस, हे जे काय करतात ह्या फिशेसमध्ये ते एकत्र येतात आणि त्यांच्या कोरम सेन्सिंगमध्ये ते बॅक्टेरिया एकमेकांसाठी कम्युनिकेट करतात. आता हे मला नेटवर सापडलेलं आहे आणि ह्याच पद्धतीच्या माझ्या नोट्समध्ये पण होतं, पण ह्या दोन गोष्टी त्यात नव्हत्या म्हणून मी ह्या परत घेतल्यात. इट मे बी युजफुल फॉर स्कूलिंग ऑफ ॲनिमल्स. आता तुम्ही स्कूलमध्ये जाता, शाळेत जाता, कॉलेजमध्ये जाता, तेव्हा तुमचे जे काही मेंटॉर आहेत, टीचर आहेत, ते तुम्हाला बोलायचे, आता मी इथं बोलून तुम्हाला शिकवते, तर ह्या पद्धतीने किंवा एखादा डान्सच्या क्लासमध्ये गेला तर त्या टीचर मॅडम डान्स करतील आणि मग ते शिकतील. तसं हे स्कूलिंगमध्ये आपण कम्युनिकेट करण्याची, त्याला इन्स्ट्रक्शन देण्यासाठीची लँग्वेज आहे ती माझी आता बोली भाषा आहे. परंतु हे जे यंगस्टर ॲनिमल्स असतील, मोठा मासा आहे आणि त्याच्या छोट्या पिल्लांना त्याला सांगायचं आहे, स्कूलिंग त्याला शिकवायचं आहे, तर ते हे लाईट एमिशनची प्रॉपर्टी वापरतील. कसला लाईट कसा प्रोड्यूस करायचा किंवा एनिमीपासून कसं एस्केप व्हायचं, ह्या स्कूलिंग पर्पसेससाठी ते वापरत असतील असं, म्हणजे एक प्रकारचं कम्युनिकेशनसाठी ते वापरत असतील असं पुस्तकात आलेलं आहे. आता पुढचा मुद्दा नीट बघा. यूव्ही रेज मे रीच डीप इन टू द सी अँड मे डॅमेज द डीएनए ऑफ बॅक्टेरिया. आता तुम्ही हे शिकलेले आहात जेनेटिक्समध्ये, इफेक्ट ऑफ यूव्ही शिकला. अल्ट्राव्हायलेट रेज काय करतात, डीएनए वर होतात आणि डायमर तयार होतात, थायमिन डायमर होतो आणि नंतर तो डीएनए पूर्ण डॅमेज झाला की बॅक्टेरिया मरून जात. मग ह्या डीएनए डॅमेज झालेला आहे त्यांच्यामध्ये युव्हीचा इफेक्ट नलिफाय करण्यासाठी दोन वेज आहेत. एक फोटो रिॲक्टिवेशन, हे आपल्याला प्रॅक्टिकल ऍक्च्युअली करायचं आहे,
डार्क रिपेअर आणि फोटो रिॲक्टिव्हेशन. तर फोटो रिॲक्टिव्हेशन असं मेकॅनिझम आहे जिथे डायमर तयार झालेला आहे तो डायमर तुटतो, फोटो लायेज नावाचे एन्झाईम तयार होतो आणि डायमर तुटतो. पण हे होण्यासाठी बॅक्टेरियांना कसं आहे की समजा युव्हीचा इफेक्ट झाला तर ते मॅक्झिमम स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतात. अनेक SOS मेकॅनिझम म्हणून आहे, सेव्ह अवर सोल्स. काहीही करा पण आपण त्याच्यातनं वाचायचं आहे. आता सध्या आपली करोनाची परिस्थिती अशी आहे की SOS मेकॅनिझम, आपण जास्तीत जास्त आपल्याला प्रोटेक्शन करायचा प्रयत्न केला पाहिजे. तसा हा DNA त्यांचं मेकॅनिझम मधलं एक आहे फोटो रिॲक्टिव्हेशन. समजा माझ्या ह्या हातामध्ये काही कल्चर आहे बॅक्टेरिया इकोलायचं, ते मी UV एक्सपोज केलेलं आहे आणि ते UV एक्सपोज केलेलं कल्चर मी लगेच सनलाईटला नेऊन ठेवलं, सूर्यप्रकाशात नेऊन ठेवलं तर काय होतं, त्या सनलाईटमुळे तिथले डायमर तयार झालेले तुटतात, DNA आहे तसाच प्रोटेक्ट होतो आणि बॅक्टेरिया जगतात वाढतात. परंतु तेच तीच म्हणजे निम्मी ऑर्गॅनिझम मी जर डार्क मध्ये नेऊन ठेवलं तर ते ऑर्गॅनिझम मरून जातात. मग हे ह्या पद्धतीने समुद्रामध्ये खोलवर काही बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्या तिथे UV पोचला तर त्यांच्यामध्ये हा इफेक्ट दिसतो डायमरचा आणि त्यांना सुद्धा तिथे ते काय करतात, या ल्युमिनस बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर फोटो रिॲक्टिव्हेशन होतं आणि त्यांचा DNA रिपेअर होऊ शकतो. दॅट इज वन मोर ऍडव्हान्टेज ऑफ द बॅक्टेरिया देमसेल्फ. मग आजचं पण सांगितलं बॅक्टेरियांना स्वतःसाठी फायदा आहे आणि हा आपण ॲनिमल्ससाठीचे बघितले. आता आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघूया. हे आपण बायोकेमिस्ट्री मध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला वाटेल हे झू मधलं किंवा असं का मॅडम शिकवतायत, तर हे बायोकेमिस्ट्रीच्या मधलं आहे. पुढच्यापासून आपल्याला जे बघायचंय ते त्याचं बायोकेमिकल मेकॅनिझम बघायचं आहे. तिथे तुम्हाला कळेल की ह्याच्यात काय आहे. किती आहे 53. पुढचं आता लेक्चर आहे तुमचं, त्याला जॉईन करा. पुढचं कोणाचं आहे लेक्चर, कोण जॉईन झालंय? हॅलो, काय होतंय, मी जर हे सोडलं लेक्चर तर पुढच्या व्यक्तीला जॉईन होता येत नाहीये, म्हणून एक मिनिट बघते. जरा एक मिनिट मी टाइम टेबल बघते, क्षणभर थांबा. शुक्रवार शिंदे मॅडम जॉईन होणार आहेत. मनीषा आलीस? हो मॅडम. मनीषा? हो मॅडम. हा मी काय करते, मला गेल्या वेळेला मी लीव झाले ना, तर ते मी हे बंद केलं रेकॉर्डिंग किंवा न करता झालं तर काहीतरी प्रॉब्लेम येतो म्हणून मी एकदा कन्फर्म केलं. मी बंद करते, तुला काही प्रॉब्लेम आला तर मग रिजॉईन होईन मी. बर बर, चालेल चालेल. हा हा. आता इथे जस्ट लीव द कॉल असं आहे किंवा मग एंड द कॉल असे दोन ऑप्शन आहेत. जस्ट लीव द कॉल. जस्ट लीव करू का? ओके, जस्ट लीव. ओके, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आता 51 आहेत, 54 होते, आता एक एक लेफ्ट होतात. का रे फर्स्ट लेक्चर करता का?